विशेषतः मला आनंद आहे की मी महाराष्ट्रात 1995 साली मंत्री होतो आणि त्यावेळी मी राणे रस्ते पूल मुंबईत बांधले. पण ज्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात आणि मेळघाट जिथे 2000 मुलं आदिवासी मुलं कुपोषणाने मृत्युमुखी पडली त्या 450 गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, खूप प्रयत्न केला, कमिशनर साहेब होते अमरावतीला, त्यांनी सांगितलं, पण फॉरेस्टवाले काही रस्तेच बांधू देत नव्हते आणि त्यामुळे इतका त्रास झाला की अनेक लोक बिचारे त्या ठिकाणी मागासलेली होती. पण मी नंतर माझ्या मार्गाने प्रश्न सोडवला आणि मला माहिती आहे की गरिबाचं कल्याण करण्याकरता कुठलाही कायदा अडवत नाही, असा कायदा एकदा नाही 10-10 तोडावा लागला तर महात्मा गांधी सांगितलं तो तोडला पाहिजे आणि तो तोडण्याचा अधिकार आमचा आहे कारण आम्ही मंत्री आहोत. मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही म्हणाल तसं सरकार नाही चालणार, तुम्ही फक्त एस सर म्हणायचं आणि आम्ही म्हटलं त्याचा अंमलबजावणी कधी लक्षात ठेवा, आम्ही म्हणू तसं सरकार चालेल. आणि त्यामुळे मी सगळे कायदे तोडून 450 गावं जोडली. कधी तुम्ही आता मेळघाटला जा, खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांचा सामाजिक आर्थिक विकास झाला.